जुल्फिकार के छठी औलाद एक मिनट रुक जा। क्या रे उधर उधर तेरे अरे शंकर तू दरगाह लवकर ओळखल नाही म्हणजे सगळे स्पेअर पार्ट ढिले करून टाकले असतेस शंकर अरे आधी का नाही बोलला बोलणार कसं तू बोलूच दिलं नाही सारखं बुकलत होता आपला माहिती ना मग आय एम सॉरी शंकर आय एम सॉरी आय एम एक्सट्रीमली सॉरी अरे किती वर्षांनी भेटतोय शाळा सोडल्यानंतर आज रस्त्यावर अरे ट्रक केव्हापासून चालवतोय झाली 3-4 वर्ष त्याचं काय झालं शाळा सोडल्यापासून आपल्या जिंदगीचा शिणेमात झाला म्हणजे काय म्हणजे प्रॉब्लेम झाला काय वडील शिकवते म्हणून शिकत असलेली शाळा सोडून गावी गेलो पाहतो तो काय वडील एक्सपोज म्हणजे एक्सपायर नाना वारले मग काय सगळ्या फॅमिलीचं मेंटल टेन्शन आमच्यावर म्हणतात ना मॅन एक्सपोज गॉड डिस्प्रेस आलं लक्षात मुलीसारखं काय बोलतो तू मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस आलं लक्षात आपलं लर्निंग लायसन वाटतं सिली लायसन ते सगळं राहू दे तुझ्या सिनेमाची स्टोरी सांग माझ्या स्टोरीचं काय घेऊन बसलायस नंतर मी ड्रायव्हिंग लायसन काढलं आज या मालकाकडे उद्या त्या मालकाकडे या वेळेला जो मालक भेटला एक नंबरचा खडूस यार रात्रंदिवस माझा पिट्ट्या पडत असतो इकडे जा तिकडे जा तुला सांगतो एखादा चांगला जॉब मिळाला ना त्या मालकाच्या तोंडावर रेकग्नेशन लेटर फेकणार आहे मी रेकग्नेशन लेटर रेझिग्नेशन लेटर अरे राजीनामा म्हण ना मगापासून माझ्या शब्दांचा ट्रान्समिशन का करतो माझ्याकडे जॉब देतो तुला आमचा ड्रायव्हर नुकताच सोडून गेला तयार आहेस ऑल रेडी आय एम रेडी इन माय फुट व्हेरी गुड तू फुट मालकाला जाऊन सांग मी येत नाही जा आज कसं मालक असल्यार का वाटतं चला ड्रायव्हर साहेब चला अहो गाडी कोण नेणार अहो तू बोंबल मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा असा समोरचा आला गुडवरच्या आधी हा नितीश म्हणत होता तू एकलाच आहे जेव्हा खायची जागाची काय व्यवस्था केली बाबा आम्हा ड्रायव्हर लोकांना जागेची काळजी नसते कधी गाडीत झोपतोय कधी डिक्कीवर झोपतोय हा तशी पहिल्यापासून जागेची व्यवस्था करून ठेवली होती तरी बी सांगते काय अनमन करू नकस नाही काय लागलं सवरलं तर येत जा बाबा डोंट वरी आजी आय एम वेलकम अरे वा हलका ताई स्टडींग बिग बिग बुक स्टडींग हार्ड मेक अ कॅरियर आपलं इंग्रजी हिला कळणार नाही मला तरी कुठं कळणार हे शंकर शंकर झोपतो का रे शंकर उठ उठ शंकर अरे उठ झोपतो काय कोण आहे झोपलेला दिसत नाही का सकाळपासून काम करून काय मारुती उड्डाण टोपी झोपायची वेळ एक्सक्यूज सर पण व्हॉट हॅपन सर आधीचा मालक होता ना व्हेरी स्ट्रिक्ट सर डे नाही नाईट नाही इव्हनिंग नाही सारखा रस्त्यावर पळवायचा त्यामुळे आईज लाई नो टच डोळ्याला डोळा लागायचं नाही हो त्यामुळे हॅबिट होऊन बसली यू एक्सक्यूज सर आय एक्सक्यूज हे बघा असले अगली हॅबिट माझ्याकडे चालणार नाहीत येस सर नो अगली ओनली हॅबिट सर वन ऍप्लिकेशन सर ऍप्लिकेशन त्यांचं इंग्रजी कच्च दिसत मला असं म्हणायचं हा माझा एक अर्ज होता हा कसला अर्ज ते मला एक दिवसाची सुट्टी पाहिजे रविवारी चला तुम्हाला विश्रांती मिळाला म्हणजे मला कामाला जायला मिळेल ना गावाला प्लीज ठीक आहे थँक्यू सर उद्या सकाळी झुल्फ कापून ये सगळे येस सर आधी झुल्फिकारकडे होतो ना कामाला उद्याच कापतो मोच्याकडे आपल्या नाव्याकडे यू सिट डाऊन सर यू सिट डाऊन सिट डाऊन प्लीज सिट डाऊन सिट डाऊन सिट डाऊन गुड नाईट सर ऐक चुकलं वाटतं माझं इंग्रजी सगळं फुकट चाललं वेअर इज की सर की इज हिअर सर शंकर गेनू दुधाने नावाचं आयसम तुमच्याकडेच नोकरीला आहे ना आमच्याकडे ड्रायव्हर आहे काय झालं पकड वॉरंट आहे त्याच्या नावाचं ठाकू बया पकड वॉरंट कशाबद्दल अहो माझ्या पूरला फूस लावून पळवून नेली त्या फामक्यानं ट्रक व ड्रायव्हर असताना
तो माझ्या धाब्यावर येता जाता यायचा, खायचा, प्यायचा. माझ्या पूरला कशी भुरळ पाडली, गवा भुरळ पाडली, त्याचा काय बिपत्त्या नाही. म्हणून पत्ता काढा, तिथपर्यंत आलोय. वराडी माणसं जमली. बोंबला मेलो मेलो मेलो. मी काय झालं तुला बोंबला? अरे काय झालं काय, सासरे आले माझे, आता धाबे दडले माझे. तू ऐक ना, सांभाळून जर काय ठेवस तो हरामखोर, पकडायला ठोका बेडायच्या पाया. अरे नमस्कार सासरे बुवा, नमस्कार नमस्कार. चप्पल आहेर घेत आहेत. कुंडूराव स्टॉप इट, काय दातात घेऊ नका. जाऊ दे, सोडा सोडा ना. सासरे आहेत माझे. हाय सासरींला केव्हा आलात? यायच्या आधी जरा इन्व्हिटेशन तरी द्यायची. म्हणजे तुम्हाला स्टेशनवर रिसिव्हर करायला आलो असतो. अरे वा, बरोबर पाहुणे पण आले. पोलीस स्टेशन पर्यंत ओळख आहे आपली. बऱ्याच वेळा मार खाल्लेला दिसतोय. बकवास बंद. मी तुम्हाला कुठे काय बोललो की तुम्ही दाखवता का? तू यांच्या मुलीला पळवून नेलंस अशी यांची फिर्याद आहे. यु आर अंडर अरेस्ट. मी काय कुकूला बाळ हवे पळवून नेला? आमची प्यार मोहब्बत मी इथून पळाले माझ्या दिलवरा संग. मला धाब्यावर बसून. गुंडूराव प्लीज, तुम्ही मध्ये मध्ये बडबडू नका. बस दोन मोठी माणसं बोलतात. हार काढा ते गळ्यातले. ते हार कुठे गेला होता सत्कार करून घ्यायला? सत्कार कुठला, लग्न करून आलेत मारुतीच्या देवळात. हे लगीन बेकायदा आहे. पुरी लग्न 18 वर्ष पुरी व्हायचे आहेत साहेब. नाही साहेब, परवाच पुरी झाल्या. वर्दीच मी गेल्या चांगलं ती. हा काय दाखला, किशातच घेऊन फिरतोय. प्रॉब्लेम नको. हा धाबेवाला गोंधळ घालणार माहित होत. हा घ्या दाखला, बघा बघा बघा, त्याने वाचून दाखव, वाचता येत नाही. गुंडूराव तुमची फिर्याद उभी राहायच्या अगोदरच आडवी झाली. अहो बिन खर्चानं जोडे न झिजवता एवढा चांगला जावळ मिळालाय तुम्हाला. सांगा त्याने, देवाचे आभार माना. बघा किती खुश आहे तुमची मुलगी. झालं ना सगळं ठीक शंकर? पाया पड बघू. हो चल ग, चल पाया पड. आशीर्वाद द्या, लाथ मारू नका. औक्षवंत व्हा. कुंडूराव आता लेकीची काही काळजी करू नका. तुमची लेक सुखानं नांदेल आमच्या सावलीत. खरं म्हणजे वहिनी साहेब तुमचाच आशीर्वाद घ्यायला आलो होतो. इकडे सगळा धाबाच आला. आता सगळ्यांचा आशीर्वाद मिळणं चांगलंच असतं नाही का? पाय पड पाय पड पाय पड लवकर. सुखानं संसार करा. नांदा सौख्य भरे. थँक यू गुंडूराव. तुमच्या लेकीचे लग्न झाले, सगळ्यांनी जेवण जायचं. आता चला तोंड गोड करून घ्या. चला कधीतरी ड्युटीवर खालच चालतं. कोण हाय? गौरी शंकर. गौरी आला एकदाचा मुहूर्त. जय भोलेनाथ. गुड मॉर्निंग. लवकर झोप येण्याचं तुझं कॉमेंट्री सुरू आहे काय? हा काय येईल का वकूत घरी येण्याचा? कवापासून जेवणासाठी खोळंबली आम्ही. कुठं तरंगत होता इतका वेळ? बोला की कुठं तरंगत होता ते? गॅरेज मध्ये. गॅरेज मध्ये? आणि तिथं काय होत? जेवण. गॅरेज मध्ये जेवण? मग मोटारी कुठं दुरुस्त करतात? खानावळीत काय पिऊन मी आला की काय? तस काय दिसत नाही. मग आल्याला झोपताय कसं? अगं मी पडलो ना. आधी उठा म्हणते असं काय करते? मला जरा झोपू दे. मी ना झोपू देणार? घरला आला लेट का झाला ते सांगा अगोदर. मुंबला बाहेर कामामुळे नो स्लीप, घरी बायकोमुळे नो स्लीप. सांगताय ना? बोंबलू नको बाई, हळू. तुझ्या जिभेला जरास ब्रेक ऑइल लाव. त्याच काय झालं, मी गॅरेज मध्ये हॉटेल रिपेअर करायला पाठवलं म्हणून गाडीत जेवलो. काय म्हणाला? मी म्हटलं काय, मी झोपेत म्हटलं असेल. त्याच काय झालं, मी गॅरेज मध्ये मला बोंबलत गाडी रिपेअर करायला टाकली म्हणून जेवून घेतलं हॉटेलात. तू पण जेवून घे आणि गपचूप झोप. माझी झोप डिस्पॅच करू नको. तुमची झोप म्हणजे सवतच झाली आहे माझी. गाडी कुठे आहे गॅरेजात? गाडी मला वाटत मी बाहेरच ठेवली. बाहेर आहे? मग चानसच गावला की. चला चला उठ, आपण नवस फेडायला जाऊ. नवस? मला झोप येऊ नये म्हणून तू नवस केला होतास की काय? नाही हो. काय हो? ज्योतिबाला नवस केला होता. आपलं सार व्यवस्थित झालं की जोडीने दर्शनाला येऊ म्हणून. मध्यरात्री येऊ असं कंसात नाही ना सांगितलंस? बरं केलंस. बिचारा सकाळपासून दर्शन देऊन थकला असेल. आपण असं करू, सकाळी उठल्यावर दोघ जोडीन जाऊ ज्योतिबाला. नव नव लगीन चाललंय तवा हिकत. उद्या संसार पोरं बाळ कशी व्हायची तर ज्योतिबाला स्ट्रॉक.